नमस्कार मित्रांनो मी सुभाष नागरसे सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल सोलापूर प्रश्नमनातले भाग एकवीसमध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो आहे आज आपण धोके कसे तयार होते याबद्दल चर्चा करणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करूया प्रश्नमनातले भाग एकवीस अंतर्गत धोके कसे तयार होते मित्रांनो जरा आठवा बरं आपण कधी प्रवास केला तर काही अंतर गेल्यावर असं लक्षात येतं की आपले कपडे हे ओलसर झाले आहेत याचं कारण म्हणजे हवेतील बाजपाचे घनरूप धुकं तो निघणारी वाप आपण नेहमीच बघतोच पण ही वाप ढगापर्यंत पोहोचेतोवर सहसा घनरूप होत नाही थंडीच्या या दिवसामध्ये जेव्हा तापमान खाली येतं तेव्हा मात्र ह्या हवेतील वापेचं संगणनहून लहान लहान पाण्याचे थेंब बनतात खरं थेंब आपण म्हणतो पण असतात अगदी ते सूक्ष्मकणच हे सूक्ष्मकण म्हणजेच हे आपले धोके उत्तर भारतात यालाच कोहरा असं म्हणलं जातं इथे काही क्षण चित्र तुम्हाला धोक्याचे दिसत आहेत जे आपण यापूर्वी बनले बघितलेलं आहे मित्रांनो आता हे नेमकं जे धुकं आहे ते बनतं कसं या संदर्भात आपण थोडंसं चर्चा करूया मित्रांनो धुकं म्हणजे मूलतः हवेत तरंगणाऱ्या जलकणांचा किंवा हिमकणांचा जेमिनीलगत तयार झालेला समुच्चय यामुळे एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरापर्यंतची दृश्य सीन आपल्याला दिसत नाही आहे थंडीच्या दिवसात रात्री आकाश निरभ्र असतं तेव्हा जमिनीने दिवसभरात मिळवलेली सूर्याची ऊर्जा वातावरणात परत पाठवते या दिवसामध्ये किंवा या ऋतूत दिवसापेक्षा रात्र मोठी आणि त्यामुळे सर्व ऊर्जा परत गेल्यामुळे जमिनीचे तापमान आणखीनच घडतं जमिनीलगतच्या हवेचे तापमान दवबिंदूपेक्षाही कमी होते इथली हवा ही बाष्प संपृक्त होते आणि धुक्याची दाट थर तयार होते अशा या धुक्याला आपण प्रारण धुकं असं म्हणतो धुके हे नेहमीच एकजिन्सी आणि एकसंत आणि विस्तृत्व विस्तृत क्षेत्रव्यापी असतेच असं नाही आहे काही भागावर धुके तर नजीकच्या प्रदेशात त्याचा लवलेशीही नाही असा आविष्कारही आपण अनुभवतो सामान्यपणे नदी पात्र असतील खोरी खाड्या आणि बंदरे या भागात धुके लगेच तयार होते रात्रीच्या वेळी आणि सकाळी धुक्याची प्रभाव अधिक जाणवतो थंडावीच्या प्रदेशात तर धुके दिवसभरसुद्धा टुकू शकतं लांब अंतरावरून पाहताना दाट धुके हा जमिनीलगत उतरलेला ढगच आहे असं वाटतं जर जसं सूर्य वर चढतो तस तसा धुके विरळ होत जातात काही प्रदेशात जोरात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे देखील धुके आजूबाजूंच्या प्रदेशामध्ये पसरतं आणि विरळ होऊन नष्ट होते इमारती झाडे यामुळेही धुक्याच्या निर्मितीत घट होऊ शकतं कारण आजूबाजूच्या हवेंपेक्षा त्यांचे तापमान थोडे जास्त असते धूर आणि धूळ यामुळे धुके धोकादायक ठरतं वाढतं शहरीकरण वाढणारी वाहनं यामुळे होणारे प्रदूषण धुक्यांच्या निर्मितीला हातभारच लावत असतात असे दुखे नैसर्गिक धुक्यांपेक्षा स्वच्छ आनंददायी नसतात अशा दुखामुळे जगात सगळीकडे प्रदूषण आरोग्य आणि वाहतुकीची निगडीत समस्या निर्माण होऊ शकतात नैसर्गिक धुके मात्र नेहमीच आल्हाददायक आणि हवे हवेशी वाटणारे असतात असे हे दुखेची काही क्षणचित्र येत आहेत आपण त्या या दुख्यांचे दुष्परिणाम काय आहेत हे थोडंसं बघूया या धुक्यांचा म्हणजेच सूक्ष्मकणांचा तर सभोवताली पसरला की आसपासचे कमी दिसू लागतं जे दिसते ते अस्पष्ट असते दाटधुक्यांच्या या थरामध्ये अनेकदा दृश्यमानता चार पाच फुटापर्यंत देखील कमी होतं यामुळं रस्त्यावर वाहनं चालवणं विमानतळावर वाहनं उतरवणं उघड्यावरील नेहमीची कामे करणे अशक्य होऊन बसतं काही चित्र तुम्हाला दिसतात जे दाटधुक्याचे आहेत पाच फुटावरचं देखील आपल्याला काही दिसू शकत नाही अपघातांचे प्रमाण ह्यामुळेच वाढत आहेत भारतात धुके हा प्रश्न काही दिवसापुरताच असतो फार तर उत्तर भारतातील हिमालयाच्या उतार व काश्मीरचे खोरे येथे धुक्याचे शहाल भांगरल्याने जनजीवन ठप्प होऊ शकतं दिल्लीमध्ये थंडीच्या दिवसात या धुक्यांचा फटका गेली अनेक वर्षे दिल्लीकर उपभोगत आहेत परदेशात धुके हा नित्याचाच त्रासदायक भाग आहे डोंगराळ भागात विस्तीर्ण सरोवरांच्या असमंतात आणि समुद्रकिनाऱ्यांच्या जवळच्या क्षेत्रात ही धुक्यांची संख्या जास्त असते तर मित्रांनो असं हे जे धोकं आहे नैसर्गिक असेल तर आल्हाददायक तर कृत्रिम असेल तर प्रदूषणाला आळा बसवणार मला वाटतं आपण धोक्याच्या संदर्भात जी माहिती ऐकली ते तुम्हाला आवडलं असेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे हे ज्याच्या जोड्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून का अचूक मार्ग हा दिसतोच मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूबवरील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि पुढील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा यासह आपण सर्वांचे मनापासून आभार भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन आपल्या मनातल्या प्रश्नासह तोपर्यंत नमस्कार